चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो। होय, कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची खास ऑफर, उत्कृष्ट डिझाईन, दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही। कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली। मोबाईल नंबर 9420-73-94-18, 8605-74-10-30 आणि 9545-18-99-89। एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टासमोर दोन्ही गटातर्फे युक्तिवाद झाले। कोर्टानं दोन्ही पक्षकारांना आपापले युक्तिवाद लिखित स्वरूपात देण्याचे आदेश दिलेत। 3 आठवड्यात या संदर्भातील कागदपत्र दाखल करण्याच्या सूचना कोर्टानं दिल्या। एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी आता 29 नोव्हेंबरला म्हणजेच 4 आठवड्यांनी ठरेल। 29 नोव्हेंबरला सुनावणीसाठी कोणती तारीख द्यायची हे सांगितलं जाईल असं कोर्टानं स्पष्ट केलंय। या खटल्यात सुनावणीपूर्वी दोन्ही पक्षाच्या मुद्द्याच्या नोंदी आम्हाला ठेवायच्यात, त्यामुळे दोन्ही पक्षांनी संकलित स्वरूपात एकत्र फाईल तयार करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांना दिल्या। दोन्ही बाजूंच्या कनिष्ठ वकिलांना ही प्राथमिक मांडणी करता येईल, तसेच लिखित स्वरूपाच्या संकलनाचा दुसरा भागही ते सादर करू शकतील। कोण कोणत्या मुद्द्यावर युक्तिवाद करणार हे दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे ठरवावं। यात 25 मुद्दे अर्थात भरमसाठ मुद्दे नसावेत, एकमेकांचे मुद्दे ओव्हरलॅप होतील अशा प्रकारे मुद्दे मांडू नयेत अशा स्पष्ट सूचना कोर्टानं दिल्या। नोंदी ऐकणे आणि नोंदी ठेवण्यात वेळ जातो, त्यामुळे लिखित स्वरूपातील या नोंदी आम्हाला जास्त मदत करू शकतील असं कोर्टानं म्हटलंय। यानंतर कोर्टानं दोन्ही पक्षकारांना ही कागदपत्र सादरीकरणासाठीची मुदत तुम्हीच ठरवा असं सांगितलं। दोन्ही वकिलांनी 3 आठवड्याची मुदत मागितली। पुढील सुनावणीची तारीख 29 नोव्हेंबर ठरवली जाईल असं कोर्टानं म्हटलं। 29 नोव्हेंबरला पुढील सुनावणीची तारीख दिली असली तरीही ती पुढील 2 महिने लांबणीवर पडल्याचं सांगण्यात येत आहे। 15 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत कोर्टाला नाताळच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे 2 महिने सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।